कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबवण्यासाठी बुडाने जागा ताब्यात घेण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली आहे. ऑटोनगर लगत असलेल्या जागेपासून या मोहिमेस पोलीस संरक्षणात प्रारंभ करण्यात आला. यावेळी संमतीपत्र दिलेल्या जमीन मालकांनी जागेचा ताबा दिला. मात्र पिकाऊ जमीन मालकांचा विरोध कायम आहे. कणबर्गी परिसरात 157 एकर जागेत वसाहत योजना राबवण्याकरिता 2007 मध्ये पहिल्यांदा नोटीस बजावण्यात आली होती. तब्बल 13 वर्षांनंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेस मुहूर्त लाभला आहे. 106 एकर जमीन मालकांनी योजना राबवण्यास 50-50% तत्वावर जमीन देण्यास तयारी दर्शवली होती. मात्र उर्वरित जमीन मालकांनी योजना राबवण्यास आक्षेप घेतला होता. बुधवारी पोलीस संरक्षणात भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात आली. यापूर्वी योजना राबवण्यास संमतीपत्र दिलेल्या शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जागेचा ताबा देण्यास सहकार्य दर्शवले. यावेळी जागेची माहिती घेऊन संबंधित शेतकऱ्यांकडून सह्या घेण्यात आल्या. याप्रसंगी 50 एकरहून अधिक जमीन मालकांनी जागेचा ताबा बुडाकडे हस्तांतरित केला. जागेमध्ये योजना राबवण्यास कधीपासून प्रारंभ करणार आणि हे काम सुरू होईपर्यंत पिके घेऊ शकतो का अशी विचारणा जमीन मालकांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याकडे केली. सदर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरात योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच जागेचा ताबा दिल्यानंतर त्या जागेमध्ये काहीही करता येणार नाही असे स्पष्टीकरण बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी केले. कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबवण्यासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जागेमध्ये असंख्य घरे बांधण्यात आली आहेत. या घरांवर बुलडोझर फिरवून योजना राबवण्यात येणार असल्याची धास्ती इमारत धारकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागेतील इमारत धारकांनी बुडा आयुक्तांना निवेदन देऊन सदर जागा योजनेतून वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.